येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता 11,000 व्होल्ट्सच्या नवीन रोहित्र ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन श्रीफळ फोडून अर्जुन बिडवे यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र शासनाअंतर्गत नवीन फास्ट वीज जोडणीची कामे जिल्हाभरातून प्रगतीपथावर सुरू असल्याचे दिसून येतात. याच पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील गावठाण क्षेत्रातील रोहित्राचे काम पूर्ण करून ग्रामस्थांच्या हस्ते नव्यानेच उद्घाटन करण्यात आले. या गावातील पूर्वीच्या रोहित्राची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे काही काळ रात्रभर वीज पुरवठा बंद असायचा तर सारखा विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे येथील वीज ग्राहकांची या समस्येवर मोठी नाराजी होती. परंतु येथून पुढे 24 तास वीज पुरवठा सुरू राहील, तसेच कुठल्याही गैरप्रकार होणार नाही अशी ग्वाही वीज कर्मचाऱ्यांनी दिल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी गावातील ग्रामस्थ अर्जुन बिडवे, सचिन गायकवाड, पप्पू रसाळ, सखाराम बिडवे, सचिन गोधडे, तसेच वीज कर्मचारी समाधान टिटवे, विष्णू हजारे, सुनील गायकर हे उपस्थित होते. आज पिंपळगाव लेप येथे वीज वितरण कंपनीकडून आपल्या गावाला 24 तास लाईट उपलब्ध करून दिली. तसेच अत्यंत युद्ध पातळीवर काम करून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन आपल्या गावाला 24 तास लाईट उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि सर्व गावकऱ्यांना या विजेचा 24 तास विजेचा फायदा होईल. त्यानंतर कुठल्याही प्रकारची वीज आपल्या व्यत्यय येणार नाही अशी त्यांनी आपल्याला ग्वाही दिली आणि कामही अतिउत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे. त्याबद्दल पुन्हा सगळे त्यांचे आभार मानतो आणि थांबतो.